डॉक्टर साहेब, रेमडिसिव्हिरच्या अनुषंगाने माझा पहिला प्रश्न आहे की नेमकं काय आहे? रेमडिसिव्हिर हे जे औषध आहे ते अँटीव्हायरल या वर्गवारीमध्ये मोडतं. आपल्याला माहिती आहे की आम्ही जे औषधं वापरतो ती वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकृत केली जातात, क्लासिफाय केली जातात. अँटीबायोटिक्स असतात, अँटीपायरेटिक्स असतात, अँटीफंगल असतात. तसं रेमडिसिव्हिर हे अँटीव्हायरल आहे. एखादा व्हायरस शरीरामध्ये ज्या वेळेला मोठ्या वेगानं रिप्लिकेट होत असतो, म्हणजे मोठ्या संख्येनं त्याची वाढ होत असते, तेव्हा मोठ्या संख्येनं करोना व्हायरसची आपल्या शरीरामध्ये होणारी वाढ रोखण्याचं काम, अरेस्ट करण्याचं काम हे रेमडिसिव्हिर करतं. रेमडिसिव्हिर हे सुद्धा एका अर्थानं ज्याला रिपर्पज ड्रग म्हणजे पुनरउद्देशीय असं हे ड्रग आहे, असं हे औषध आहे. पण एक महत्वाचं विधान मी आता करू इच्छितो, जे आज महाराष्ट्राला माझी कळकळीची विनंती आहे डॉक्टरांना आणि लोकांना, की रेमडिसिव्हिर हे उपयुक्त आहे पण लाईफ सेव्हिंग ड्रग नाहीये करोनाचं. मी थोडा याचा विस्तार करतो. रेमडिसिव्हिर दिल्यामुळं एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचले असं नाही होत. रेमडिसिव्हिरमुळे त्याचा जो रुग्णालयामधला काळ आहे तो काळ 1 ते 2 दिवसांनी कमी होतो. हे पहिलं महत्वाचं विधान आहे. दुसरं विधान, रेमडिसिव्हिर हे कधीही द्यायचं औषध नाही. आज दुर्दैवानं स्थिती अशी आली आहे की घरामध्ये रुग्ण असतानाही लोकांना असं वाटतं की त्याला आपण घरी रेमडिसिव्हिर द्यावं, आणि ते काही ठिकाणी होतंय याची मला कल्पना आहे. हे सर्वथैव चुकीचं आहे. रेमडिसिव्हिर हे रुग्णालयामध्ये रुग्ण दाखल केल्यानंतर द्यावयाचं औषध आहे, आणि ते सुद्धा 2 ते 9 दिवस हा जो काळ असतो ह्या काळामध्ये द्यायचं औषध आहे. पण मग नुसतं रेमडिसिव्हिर दिलं आणि संपलं असं आहे का? तर नाही. रेमडिसिव्हिर पेक्षा महत्वाचं आहे रुग्णाला प्राणवायू देणं, ऑक्सिजन देणं, आणि रुग्णाला सपोर्टिव्ह केअर देणं. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत ज्या चालू आहेत. व्हिटॅमिन सी आहे, झिंक आहे, बीप्लेक्स आहे, आयव्हरमॅक्टिन आहे, अशा अनेक बाकीच्या गोष्टी आहेत ज्या रुग्णाला सपोर्ट करतात. रुग्णाचं हायड्रेशन स्टेटस म्हणजे पाण्याची पातळी ही उत्तम ठेवणं, ह्या सर्व गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. त्यामुळे रेमडिसिव्हिर असावं याचं उत्तर होकारार्थी आहे. ते कुठे द्यावं? तर ते रुग्णालयात योग्य त्या रुग्णाला फक्त त्याचे 6 डोसेस म्हणजे लोडिंग डोसेस मध्ये 2 आणि नंतर 2, 3, 4 आणि 5 सहाव्या दिवसानंतर. मी काही रुग्ण बघितले की काही ठिकाणी 9 दिवस चालू आहे, 14 दिवस चालू आहे, ह्याचा उपयोग नाही. रेमडिसिव्हिर हे फक्त 5 डोसेजेस मध्येच द्यावयाचं औषध आहे, आणि तेही हॉस्पिटलमध्ये.